महिन्यात लोकसभेची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता। अजित पवारांची माहिती पोटनिवडणुकीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा। पुण्यातील लोकसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आता निवडणूक कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच पुन्हा एकदा राष्ट्रवादीने या लोकसभेच्या जागेवर दावा केला। विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही निवडणूक होणार असल्याचं वक्तव्य केलं। अजित पवारांच्या या वक्तव्यानं आता लोकसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आलाय, त्यामुळे ही निवडणूक जास्त रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली। अजित पवार म्हणाले की पुण्याची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे अशी माझ्या आतल्या गोटातील माहिती आहे। ज्यांची जिथं जास्त ताकद आहे तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचं। पुण्यात कुणाची ताकद आहे हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले आहेत यावर ठरतं। आमची ताकद किती आहे हे माहिती आहेच। महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी। मित्र पक्षाला देखील यावर बोलण्याचा अधिकार आहे। पुणे लोकसभेसाठी तयारी पूर्ण पुणे निवडणूक विभागाकडून झालेली आहे। या निवडणुकीसाठी लागणारं मतदान यंत्र म्हणजेच EVM देखील पुण्यात दाखल झालंय, त्यामुळे येत्या काही दिवसात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे। अशा वेळी भाजपचे दिवंगत खासदार यांची जागा कोण भरून काढणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यात भाजप आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे, मात्र राष्ट्रवादीने या जागेवर दावा केल्यानं महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। मला एक बातमी अशी पण कळली, मला असं वाटत होतं की आता एकच वर्ष राहिलं लोकसभेच्या निवडणुकीला, त्याच्यामुळं पोटनिवडणूक लागणार नाही, पण बहुतेक पुण्याची बापट साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती पण पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे अशी माझी आतल्या गोटातली माहिती। आम्ही आहे, आज राष्ट्रवादीची ताकद इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आपण महानगरपालिकेत आम्ही दाखवली, आमचे 40 आमदार होते, आमच्या मित्रपक्षाचे 10 आमदार नगरसेवक होते, त्यांचे 10 होते, किंवा एकंदरीतच मागे आम्ही जरी चेतनचा मतदारसंघ हडपसरमध्ये येत असला तरी तो आमचा मतदारसंघ निर्णय सुनील टिंगरेचा ह्याच्यात येतो, मध्ये रवींद्रला पण तुम्ही खासगीत विचारा, त्याला निवडून आणण्याच्याकरता सगळ्या आघाडीच्या उद्धव ठाकरेंची सेना, आमची राष्ट्रवादी, काँग्रेस सगळ्यांनी सहकार्य केलं, मतदारांनी सहकार्य केलं। त्याच्यामुळं आता माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, जी निवडणूक लागेल तिथं ज्या आमच्या मित्रपक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी। आता ताकद जास्त आहे ते कसं मोजायचं, वजन करायचं का, तर नाही, तर त्याच्यामध्ये मागं झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची साधारण माहिती घ्यायची, तिथं आमदारकीच्या निवडणुकीमध्ये काय साधारण कोणाकोणाला मतं पडली ती माहिती त्या ठिकाणी घ्यायची, अशी माहिती घेतल्यानंतर आपल्याला अंदाज येतो। तुमच्यासारख्या हुशार पत्रकारांना विचारायचं की काय बाबा साधारण काय इथं परिस्थिती आहे, कुणाचा विरोधकांच्या मध्ये जोर कुणाचा आहे।